देशाच्या राजकारणावर सुद्धा सविस्तर चर्चा झाली, अनेक विषयांवर सहमती झाली त्यांची, भविष्यातल्या राजकीय दिशा संदर्भात त्यांची काही चर्चा झाली। आणि मला असं वाटतं की हे दोन नेते आणि इतर काही देशातले नेते हे लवकरच भेटणार आहे। सर, काँग्रेसने कहा है कि हमें साथ लिए बगैर काँग्रेस को साथ लिए बगैर कोई भी फ्रंट नहीं बन सकता, भाजपा विरोधी फ्रंट उभा राहू शकत नाही। देखिए, अब तक बात ऐसी है कि हमने कभी नहीं कहा कि कांग्रेस के बगैर कोई फ्रंट बनेगा। जब ये बात पश्चिम बंगाल के मुख्यमंत्री ममता दीदी ने कही थी, तब शिवसेना पहली पॉलिटिकल पार्टी थी कि हमने कहा था कि कांग्रेस को भी साथ लेना चाहिए। ये हमने कहा है बार बार। कल तेलंगाना के मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, के सी राव साहब महाराष्ट्र में आकर उद्धव ठाकरे साहब से, जो शिवसेना के पार्टी चीफ है, मुख्यमंत्री है, 4-4.5 घंटा वर्षा बंगला जो सीएम हाउस, बहुत लंबी बातचीत हुई। बातचीत में बहुत ही विषय थे, राजनीतिक विषय थे, डेवलपमेंट के विषय थे, देश की आज जो परिस्थिति है उस बारे में चर्चा हुई, और दोनों नेताओं की बहुत से विषयों पर सहमति हुई। तेलंगाना के मुख्यमंत्री केसी राव को आप पहचानते हैं, बहुत ही जुझारू नेता है, संघर्ष करके पूरा राजनीतिक जीवन उनका यहाँ तक पहुँच गया है, और उसमें वो क्षमता है केसी राव साहब में कि सबको साथ लेकर नेतृत्व करे। उद्धव जी के साथ भी उनकी बहुत ही अच्छी बातचीत हुई। सर, किसी को, सर प्रचार में किसी को आतंकवादी कहा जा रहा है, किसी को अलगाववादी कहा जा रहा है, साइकिल को भी बॉम्ब विस्फोट से जोड़ दिया गया है। देखिए, ये तो उनकी आदत है और आदत उनकी मजबूरी भी है। जब ये लोग हारने के कगार पर खड़े होते हैं तो इस प्रकार के आरोप करते हैं। उत्तर प्रदेश में भारतीय जनता पार्टी हार रही है और तो आखिरी हाथ पांव मारने की कोशिश चल रही है। इस देश में डेमोक्रेसी खत्म हो रही है, उसका ये एक परिणाम है। त्याने आमच्या पक्षामध्ये अशा प्रकारे आमच्या पक्षप्रमुखाला विनंती करण्याची गरज नाही। बाळासाहेब ठाकरेंपासून आतापर्यंत मी या पक्षाचा मुख्य प्रवाह ठाकरे परिवाराबरोबर, त्याने आम्हाला फार ज्ञान देण्याची गरज नाही। त्यांनी त्यांचा पक्ष सांभाळावा, त्यांचाच पक्ष कणाकणानं रोज झिजतो आणि संपतो आहे, त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम करावं, आम्ही आमच्या पक्षाचं काम करतो। पोलीस आयुक्तांची भेट घेतली, नागपूर पोलीस आयुक्तांची भेट घेतली, काय आणि दौडण्या संदर्भात माहिती येते? सदिच्छा भेट। हे अधिकारी आमच्या मुंबईत सुद्धा काम करत, त्यांच्यामध्ये फार काही गोष्टी व्यक्तिगतरित्या भेटतो। तुम्ही ज्यांची नावं घेतली त्याच्यासाठी मला कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांना भेटण्याची गरज नाही। सगळं काही आहे आणि शक्यतो नागपुरात येऊनच मी त्या सगळ्या विषयावर बोलेन लवकरच। धन्यवाद। नक्कीच नागपूर बदललं आहे। मी नागपूरला 2 वर्षांनी आलो, मला वाटतं मागच्या अधिवेशनात मी जे पहिलं अधिवेशन झालं मुख्यमंत्र्यांचं तेव्हा मी त्यांच्याबरोबर आलो होतो। नंतर कोविड काळामध्ये येऊ शकलो नाही, काही बंधनं होती, पण आता मी हळूहळू नागपूरला येणं सुरू करतो आहे। निवडणुका वगैरे आहेतच, पण संघटनात्मक बांधणीसाठी शिवसेनेचं नागपूर विदर्भ नागपुरात माझा तळ असेल। सर, विदर्भामध्ये शिवसेना जी आहे, सर गेल्या काही दिवसांमध्ये राजकारणाची भाषा जी आहे तो स्तर जो आहे तो घसरत चाललाय ना? अजिबात नाही। महाराष्ट्राची एक परंपरा आहे, संस्कार आणि संस्कृती आहे, ती आमच्यावर सुद्धा आहे। नक्की शिवसेनेची एक वेगळी भाषा असेल, पण जे महाराष्ट्रद्रोही आहेत, जे मराठी द्वेष्टे आहेत, जे भ्रष्टाचारी आहेत, बरं का, आणि ज्यांच्याविषयी ज्यांच्या मनात महाराष्ट्राविषयी कायम द्वेष आहे, अशा लोकांना जी भाषा समजते त्या भाषेतच बोलावं असं आमच्या संतांनी, साधूंनी, देवाने सांगितलं। ऐशा नरा मोजुनी मारा पैजाऱ्या, बरं का,
हजार माराव्यात आणि एक मोजावे अशा लायकीचे काही लोक भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्र द्रोही राजकारण करत आहेत. तुम्हाला वाटतं का त्यांची पूजा करावी, त्यांची आरती करावी, त्यांची मिरवणूक काढावी असं जर कोणाला वाटत असेल तर त्याने ती करावी. पण मुंबईत आणि महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात जर कोणी महाराष्ट्रद्रोही एखादा राजकीय पक्षाचा बुरखा पांघरून आमच्यावर थुंकत असेल महाराष्ट्रावर, तर मला असं वाटतं आम्ही अत्यंत सौम्य भाषा वापरलेली आहे. आणि ही भाषा जर कोणाला कळत नसेल तर त्यांनी आमच्या संत सज्जनांचे अभंग वाचावेत, त्यांनी मराठीची डिक्शनरी पाहावी. आणि आम्हाला कोणीही मराठी शिकवू नये महाराष्ट्रातल्या लोकांना. धन्यवाद. विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये असेल देशामध्ये असेल विरोधासाठी विरोध असू नये, चांगल्या कामासाठी राज्याच्या किंवा देशाच्या हितासाठी विकासासाठी विरोधी पक्ष आणि सत्ता पक्ष एकत्र येऊन काम करणार असेल तर लोकशाहीत त्याचे स्वागत व्हायला पाहिजे. पण काही लोकांना या देशाच्या लोकशाहीचा अर्थच कळत नाही.